स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले यांनी आज पदभार स्वीकारला. स्थायी समितीच्या सभापतीपदी माननीय अविनाश घुले यांना सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी शहर विकासासाठी बिनविरोध निवडून दिलं. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासाच्या कामाला गती द्यावी. येणाऱ्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शहर विकासाचे प्रकल्प राबवावेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाचे सर्वजण काम करावेत. कैलासवासी शंकरराव घुले यांनी शहर विकासाला नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून एक चालना दिली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा अविनाश घुले यांनी पुढे सुरू ठेवला. शंकरराव घुले यांनी हमाल पंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचा पदभार अविनाश घुले यांनी स्वीकारला. यावेळी आमदार संग्राम भैया जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, सभागृह नेते मनोज दुल्लम, महिला बालकल्याण समितीच्या सभापती माननीय लताताई शेळके, नगरसेवक गणेश भोसले, मनोज कोतकर, समद खान, संजय चोपडा, कुमार वाकळे, डॉक्टर सागर बोरुडे, विपुल शेटिया, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, महेंद्र भैया गंदे, अशोक गायकवाड, निखिल वारे, रवींद्र बारसकर, विलास ताठे, सुनील कोतकर, संजय ढोणे, कुरेशी, दगडूमामा पवार, दत्ता गाडाळकर, श्रीमती रेश्मा अठारे, अमोल गाडे, अंजली अव्वाड, उबेद शेख, संदीप कर्डिले, दत्ता तपकिरे, योगेश गलांडे, आकाश दंडवते, योगेश ठुबे, माऊली जाधव आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मी आमचे मोठे बंधू स्वर्गीय शंकरावजी भुले यांना यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार असतील, आमचे पालकमंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब असतील, आमचे कामगार मंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील असतील, नगर शहराचे विधान परिषदेचे आमदार आमचे नेते आदरणीय अरुण काका जगताप, तसेच या नगरीचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्रामबाई जगताप असतील. इथून पुढच्या काळात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत. मला आज 4 तारखेला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मी सभापतीच्या निवडणुकीत बिनविरोध झालो. त्याबद्दल मी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, बसपा असेल, शिवसेना असेल, सर्वच पक्ष मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की मी सभापती झालो आहे. आता सभापती हा कोणत्या पक्षाचा नसतो, तो पूर्ण शहराचा असतो. आता इथून पुढच्या काळात सर्व पक्षांना बरोबर घेऊन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत. शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, फेस्टूच्या लाईनचा जो अर्धावट विषय आहे, त्या दिवशी महापौर साहेब आम्ही मीटिंग घेतली. 30 एप्रिलपर्यंत आपल्याला त्यांनी फेस्टूचे जे अधिकारी होते बैठकीला, त्यांनी आम्हाला सांगितलं की 30 तारखेपर्यंत वसंत टेकडीला आपल्याला पाणी आणता येईल. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे की नगर शहराला खूप वर्षापासून रखडलेली जी फेस्टू लाईन आहे, आणि खूप नगर शहरात अशा काही ठिकाणी बरेचसे भाग आहेत की तिथं पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे होत नाही, तर सभापतीच्या माध्यमातून माझा सर्वात प्रथम विषय तोच राहणार आहे की प्रायव्हेटीने मी त्याला चालना देणार आहोत आणि पाठपुरावा करून त्याचा आढावा घेऊन लवकरात लवकर शहराला 30 एप्रिल म्हणले तरी पण आपण त्याचा पाठपुरावा जर लवकर केला तर लवकरात लवकर शहराला चांगल्या दाबाने पाणी आपण देऊ शकू. प्राधान्य देऊन सर्वांना बरोबर घेऊन जर चाललं तर विकास कामात कुठं खोडा येत नाही.
आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं तर आपल्या शहराचा विकास हा नक्कीच होईल. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.